आयुष्यात सुयोग्य जोडीदार हवाय, शोध घेत आहात, मग आम्हाला येऊन भेटा. परिस वधूवर सूचक, ठिकाण अशोका हाइट्स कॉलेज रोड संगमनेर, विलास साहेबराव कवडे 9822-4042-76, संपर्क 7620-9149-15 आणि 9518-5564-14. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे थकित पगार त्वरित द्यावे या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी राज्य ग्रामपंचायत महासंघाच्या वतीनं पाथर्डीच्या पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. गाव पातळीवर ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या महामारीत गेली 3 महिन्यांपासून पगार नाहीये. नागरिक आणि प्रशासन यातील दुवा म्हणून रात्रंदिवस हे कर्मचारी काम करतायत, मात्र त्यांच्यावर आता आर्थिक संकट ओढावलंय. त्यामुळे शुक्रवारी राज्य ग्रामपंचायत महासंघाच्या वतीनं संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील शिंदे, गोवर्धन पवार, रामदास साळवे, राजू राठोड, माणिक आंधळे, अंबादास सपकाळ यांच्यासह कर्मचाऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. आज ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचा राज्यव्यापी मोर्चा आहे. कारण काय की ग्रामपंचायत कर्मचारी सर्व स्तरावर व्यापकपणे काम करत आहेत. इतकं व्यापकपणे काम करत आहेत की सर्व ठिकाणी कोरोना योद्धा म्हणून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडे पाहिलं जातं, परंतु त्यांचा पगार आजही 4-5 हजार रुपये आहे फक्त. त्यामुळे अभयकर समितीच्या अंतर्गत आम्हाला जो मानधन पगार मिळायला पाहिजे तो आज मिळत नाही, म्हणून आज कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी मोर्चा आयोजित केलेला आहे. त्यानंतर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा पीएफ फंड कापला गेलेला आहे, पैसे खात्यातून म्हणजे कर्मचाऱ्याचे वजा केलेले आहेत, परंतु ते कुठे गेलेत काय याचाही आतापर्यंत तपास लागलेला नाही. त्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सर्वत्र राज्यव्यापी आंदोलन केलेलं आहे. आज पाथरी तालुका इथेही हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे भरपूर प्रश्न आहेत आणि जो पगार मिळतो 4-5 हजार, या पगारामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा साधा किराणा सुद्धा होत नाही, तर मग ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचं आरोग्य आणि शिक्षण काय, हा या प्रश्न मात्र फार महत्वाचा आहे. त्यासाठी शासनाकडे आम्ही मागणी करत आहोत की ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा पगार 12-15 हजारापर्यंत व्हावा आणि तो मिळावा, यासाठी आम्ही हक्काची लढाई यापुढे लढत राहणार आहोत. पेन्शन योजना असेल, त्यानंतर त्यांचा फंड असेल आणि त्यांच्या हनुमान भक्त्याचा विषय असेल तो त्यांनी मांडला, त्याबद्दल ही खरोखरच त्यांनी एक तळमळीची ग्रामपंचायत कर्मचाऱ्याविषयी हे मांडलेले आहे आणि त्यासाठी आज महाराष्ट्रव्यापी धरणे आंदोलन दिनांक 10 जुलै 2020 रोजी आज आम्ही त्यासाठी इथे सर्व कर्मचारी उपस्थित आहोत. सर्वांनाही हा जो पगार आहे हा 5 हजार रुपये पगार आहे आणि तो काही कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचाही झालेला नाही. काही कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी मार्च महिन्यात झाला आणि त्यानंतर कोणालाही पगार झालेले नाही. तरी शासनाने याच्याकडे लक्ष केंद्रित करून या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवावे. आंदोलन आणि मोर्चा यासाठी काढला की कर्मचारी खूप हाल होतात, वेळेवेळेला पगार होत नाही, त्यांचा कुठलाही पीएफ जमा होत नाही. यासाठी आज संघर्ष म्हणून आपण या ठिकाणी सगळेजण एकत्र जमलो आहोत. घ्याव लढा. आज लॉकडाऊन असल्यामुळे आपण थोड्या कमी प्रमाणात गेलो आहे, याच्यापेक्षा आपल्याला जास्तीत जास्त नगरला जाऊन हा लढाला आपला प्रोत्साहन द्यावं लागणार आहे. आणि मला एवढीच विनंती आहे की शासनाने सुद्धा या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची आज जे काही मागण्या आहेत त्या योग्य वेळात मान्य कराव्यात आणि त्यांना पेन्शन योजना हक्काची म्हणून त्यांना देण्यात यावी अशी मी त्यांना विनंती करतो. तर यावेळी गोकुळ दौंड आणि गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येतील, पगार 3 दिवसांमध्ये होतील हे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी धरणे आंदोलन मागे घेतलं. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.